नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला साबुदाण्याची खिचडी कशी करायची ती दाखवणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकन क्लिक करा. म्हणजे काय होईल, आठवड्यातून 3 रेसिपी मी अपलोड करते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. साबुदाण्याची खिचडी करण्यासाठी मी इथं 1 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवला होता. ही 1 वाटी साबुदाणा मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. 1 मोठ्या साईजचा बटाटा मी उकडून घेतलेला आहे. साधारण मी 7 चमचे पोहे खायचे 7 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे. पोहे खायचे 3 चमचे मी तेल घेतलेले, 1/2 चमचा जिरे घेतले, 1.5 चमचा मी मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे. तुम्ही मिरची कट करूनही घेऊ शकता आणि चवीनुसार मीठ लागणारी मिरची तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी किंवा जास्त घेऊ शकता. सगळ्यात आधी आपल्याला भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाणा एकत्र करून घ्यायचा आहे. साबुदाणा आपल्याला कमीत कमी 6-7 तास पाण्यामध्ये चांगला भिजून घ्यायचा आहे. मी रात्रभर भिजून घेतलेला, शक्यतो रात्रीच भिजायला टाकायचा साबुदाणा. मी इथे शेंगदाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून त्याचा कूट करून घेतला आहे. मी थोडा बारीक घेतला आहे, तुम्ही थोडा मोठाही शेंगदाण्याचा कूट घेऊ शकता. आता आपल्याला हे चांगलं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे. उपवासाचं मीठ घ्यायचं आहे. मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली. आता आपण खिचडी करूयात. कढई गरम झाली, मी कढईमध्ये तेल घालते. तेल तापलं की आपण त्यामध्ये जिरे घालणार आहे. तुम्ही जर जिरे खात नसेल, नाही वापरले जिरे तरी चालेल. तेलाऐवजी तुम्ही तूपसुद्धा वापरू शकता. मी इथे तेलाचा वापर केला आहे. जिरे तडतडले, आता आपण त्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा घालूयात. आणि मिरची चांगली परतून घेऊयात. आता आपण त्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाणा मिक्स केलेले ते घालून चांगलं परतून घेऊयात. मीठ मी आधीच घातलं आहे, त्यामुळे व्यवस्थित मीठ सगळीकडे लागतं. आपल्याला खिचडी चांगली 5 मिनटं अशीच परतून घ्यायची आहे. खिचडी करताना साबुदाणा अगदी व्यवस्थित भिजला पाहिजे. जेवढा साबुदाणा आपला चांगला भिजेल तेवढी खिचडी चांगली मोकळी आणि मऊ होते. आजपासून नवरात्र चालू होतं आहे. मी नवरात्रीच्याच रेसिपी तुम्हाला उपवासाच्या दाखवणार आहे. तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. 5 मिनटं झालेली आहे, आपली खिचडी चांगली परतून झाली. आता आपण त्यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे. उकडलेला बटाटा घातला आहे. आता आपण पुन्हा छान मिक्स करून घेऊया खिचडी. आता मी 2 मिनटं झाकण ठेवून खिचडी चांगली वाफवून घेणार आहे. 2 मिनटं झालेली आहेत, मी झाकण काढते. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेते. खिचडी चांगली मिक्स करून झाली आहे. आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात. मी एका बाऊलमध्ये काढून घेते खिचडी. गरम गरम उपवासाची खिचडी करून तयार करून झालेली आहे. खूप छान झाली आहे, मऊ झाली आहे एकदम. तुम्ही नक्की करून पहा. ह्या खिचडीसोबत आपण लिंबू घेऊ शकतो. लिंबू पिळूनही खिचडी खूप चांगली लागते, किंवा दह्याबरोबर पण तुम्ही खिचडी खाऊ शकता.
तुम्हाला खिचडीचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.